हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रमेश कोल्हे. आज आपण कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग याचा बजेटरी कंट्रोल हा टॉपिक घेऊन आलेलो आहोत. या व्हिडिओमध्ये आपण बजेटरी कंट्रोल रिलेटेड इम्पॉर्टंट जे बजेट्स आहे याचं इंट्रोडक्शन देखील बघणार आहोत, त्याचबरोबर काही इम्पॉर्टंट MCQs देखील बघणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, 100% या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग होईल. सो लेट्स स्टार्ट. चला तर स्टार्ट करण्यापूर्वी जे कोण नवीन स्टुडंट जॉईन झाले असतील त्या सर्व स्टुडंट्सने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. चला तर स्टार्ट करूया. फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय बजेटरी कंट्रोल? सो बजेटरी कंट्रोल what is mean by budgetary control? Budgetary control and standard costing are two essential tools frequently used by business to execute for the purpose of planning and control. Very important thing here. काय म्हटलेलं आहे बघा, budgetary control and standard costing system. Okay, काय सांगतं बघा, याच्यावरती देखील तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारला जाऊ शकतो. काय म्हणताय ते, बजेटरी कंट्रोल अँड स्टँडर्ड कॉस्टिंग सिस्टीम ओके आर टू इसेन्शियल टूल्स. हे काय टूल्स आहे, कशासाठी यूज होतात? यूज्ड बाय द बिझनेस फॉर द पर्पज ऑफ प्लॅनिंग अँड कंट्रोल. सो बजेटरी कंट्रोल इज अ टूल विच इज यूज फॉर द पर्पज ऑफ प्लॅनिंग अँड कंट्रोल. व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावरती बघा, दोन पद्धतीने तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. बजेटरी कंट्रोल अँड डॅश आर टू इसेन्शियल टूल्स यूज फॉर प्लॅनिंग अँड कंट्रोल. सो दॅट इज स्टँडर्ड कॉस्टिंग सिस्टीम. क्लिअर आहे? सो या पॅराग्राफ व्यवस्थित लक्षात ठेवा, समजून घ्या, पुढे जाऊया. टाईप्स ऑफ बजेट, या ठिकाणी तुम्हाला बघा, या ठिकाणी टाईप्स ऑफ बजेट जे आहे आपण या पद्धतीने डिवाइड, कॅपॅसिटी वाईज, फंक्शन वाईज, मास्टर बजेट, पिरियडिसिटी वाईज किंवा पिरियड वाईज, असे चार कॅटेगरी आहे बजेटच्या. आणि तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं, एक आपण क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो ते बघू आणि नंतर त्याचं थोडक्यात ओव्हरलुक घेऊया आपण. बघा, फिक्स बजेट इज डॅश टाईप ऑफ बजेट, सो इट इज कॅपॅसिटी वाईज बजेट. या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा लाँग टर्म बजेट इज डॅश टाईप ऑफ बजेट, ओके, दॅट इज पिरियड वाईज ऑर पिरियडिसिटी वाईज बजेट. क्लिअर आहे? चला तर समजून घेऊया एक एक. कॅपॅसिटी वाईज बजेट, देअर इज अ टू टाईप्स, फिक्स बजेट अँड फ्लेक्झिबल बजेट. नेक्स्ट, फंक्शन वाईज सेल्स बजेट, प्रोडक्शन, प्लांट युटिलायझेशन, डायरेक्ट मटेरियल, ओके. या पद्धतीने कॅश बजेटपर्यंत पूर्ण लिस्ट आहे, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा डिअर स्टुडंट्स, कारण यामध्ये कुठल्या कॅटेगरीमध्ये कोणतं बजेट येतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. सो फंक्शन वाईज, फॉर एक्झाम्पल असं विचारलं जाऊ शकतं, कॅश बजेट इज अ डॅश टाईप ऑफ बजेट, किंवा सेल्स बजेट इज अ डॅश टाईप ऑफ बजेट, दॅट इज फंक्शन वाईज बजेट किंवा फंक्शन बजेट. नेक्स्ट, मास्टर बजेट अँड पिरियड वाईज, दॅट इज लाँग टर्म बजेट, शॉर्ट टर्म बजेट अँड करंट, ओके, सो करंट बजेट. या पद्धतीने तुम्हाला डिटेलमध्ये त्याचा हा चार्ट पूर्ण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आपण वन बाय वन काही इम्पॉर्टंट बजेटचं एक्सप्लेनेशन पुढे घेणार आहोत. सो या चार्टचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. चला तर पुढे जाऊया. फर्स्ट बजेट, दॅट इज फिक्स्ड बजेट. अकॉर्डिंग टू CIMA, द फिक्स्ड बजेट इज अ बजेट डिझाईन टू रिमेन अनचेंज इन रिस्पेक्टिव्ह ऑफ लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी ॲक्च्युली अटेंड. काय दोन महत्त्वाच्या गोष्टी, फिक्स बजेट काय, इट इज रिमेन अनचेंज्ड, इट इज ऑलवेज अनचेंज्ड, कशाच्या सोबत, लेवल ऑफ ॲक्टिव्हिटीज, म्हणजे याच्यामध्ये बदल होत नाही. फिक्स बजेटमध्ये यू कॅन नॉट मेड चेंज इन रिस्पेक्ट ऑफ चेंज इन ॲक्टिव्हिटीज. ॲक्टिव्हिटीनुसार आपण फिक्स बजेटमध्ये बदल करू शकत नाही, हे लक्षात घ्या. क्लिअर आहे? त्याचबरोबर काय म्हणतो आहे आपण पुढे बघा, अ फिक्स बजेट शो द एक्सपेक्टेड रिझल्ट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर फॉर ओनली वन ॲक्टिव्हिटी, दॅट इज अगेन इम्पॉर्टंट. काय म्हणतो आहे, फॉर ओनली वन ॲक्टिव्हिटी, ओके.
सो फिक्स बजेट शो एक्सपेक्टेड रिझल्ट. इट आता बजेट म्हटलं की एक्सपेक्टेड रिझल्ट असणार आहे, इट इज नॉट अ ॲक्च्युअल रिझल्ट. सो एक्सपेक्टेड रिझल्ट रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर फॉर ओनली वन ॲक्टिव्हिटी लेवल, व्हेरी इम्पॉर्टंट. दोन गोष्टी आत्तापर्यंत बघितलं आहे, फिक्स बजेट इज ऑलवेज रिमेन अनचेंज इन रिस्पेक्ट ऑफ लेवल ऑफ ॲक्टिव्हिटीज. लेवल ऑफ ॲक्टिव्हिटीनुसार याच्यात बदल होत नाही. अँड द लास्ट वन थिंग, वन्स द बजेट हॅज बीन डिटरमाइंड इट इज नॉट चेंज इवन ॲक्टिव्हिटी इज चेंज. ॲक्टिव्हिटीमध्ये बदल झाला तरी देखील तुम्ही फिक्स बजेटमध्ये बदल करू शकत नाही, दॅट इज इम्पॉर्टंट. सो दिस इज अवर फिक्स बजेट, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. नेक्स्ट, फ्लेक्झिबल बजेट. काय म्हटलं आहे फ्लेक्झिबल बजेट? ओके, सो नेक्स्ट बजेट इज अ फ्लेक्झिबल बजेट. बघा, नावातच सर्व काही, आपण जस्ट कॉन्सन्ट्रेट करणं आणि अंडरस्टँड करून घेणं इम्पॉर्टंट आहे. तुमच्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर तुम्ही कोणताही MCQ इझिली सोडवू शकता, कारण ऑप्शन खाली असणार आहे. आपल्याला जस्ट आपलं जे अंडरस्टँडिंग आहे ते यूज करून क्वेश्चन अंडरस्टँड करायचं आहे आणि चॉईस करायचं आहे. सो कन्सेप्ट क्लिअर ठेवा. सो अ फ्लेक्झिबल बजेट इज डिफाईन्ड ॲज अ बजेट विच रेकग्नाइज द डिफरन्स बिटवीन फिक्स, सेमी व्हेरिएबल अँड व्हेरिएबल कॉस्ट डिझाईन टू चेंज इन रिलेशन टू द लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी अटेन. बघा, आम्ही फिक्स बजेटमध्ये म्हटलं होतं किंवा फिक्स बजेट इट रिमेन अनचेंज, याच्यामध्ये बदल होत नाही फिक्स बजेटमध्ये. त्याचे विरुद्ध पूर्णपणे फ्लेक्झिबल बजेट आहे. फ्लेक्झिबल बजेट कॅन बी चेंज इन रिस्पेक्ट ऑफ चेंज इन लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी. जसजसे तुमची लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी बदल होत जाणार आहे तसतसं तुमचा फ्लेक्झिबल बजेटमध्ये तुम्ही बदल करू शकता. क्लिअर आहे? सो सच बजेट आर स्पेशली यूजफुल फॉर एस्टिमेटिंग अँड कंट्रोलिंग द फॅक्टरी कॉस्ट अँड ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कशासाठी होणार आहे? कंट्रोलिंग ऑफ द फॅक्टरी कॉस्ट अँड ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. फॅक्टरी कॉस्ट अँड ऑपरेटिंग एक्सपेन्सेस याच्यासाठी याचा जास्त फायदा होणार आहे. अगेन फार महत्त्वाचं, फ्लेक्झिबल बजेट इज कॅटेगराइज इन टू 3 कॅटेगरी, फिक्स बजेट, फिक्स, व्हेरिएबल अँड सेमी व्हेरिएबल. बघा, फ्लेक्झिबल बजेटमध्ये आपण 3 टाईप्सचे एक्सपेन्सेस किंवा ओव्हरहेड्स घेत असतो. त्यामध्ये फिक्स पण येतात, व्हेरिएबल देखील येतात आणि सेमी व्हेरिएबल देखील येतात. हे लक्षात ठेवायचं आहे, फ्लेक्झिबल बजेटमध्ये फिक्स, व्हेरिएबल अँड सेमी व्हेरिएबल ऑल ॲक्टिव्हिटीजचा, ऑल एक्सपेन्सेसचा आपण विचार करत असतो. सो दिस इज अ बजेट विच कॅन बी चेंज विथ चेंज इन लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी. क्लिअर आहे? पुढे जाऊया. नेक्स्ट आहे सेल्स बजेट. द सेल्स बजेट इंडिकेट फॉर ईच प्रोडक्ट. काय इंडिकेट करते बघा सेल्स बजेट? द क्वांटिटी ऑफ एस्टिमेटेड सेल. एस्टिमेटेड सेल मीन्स फ्युचरिस्टिक, आम्हाला भविष्यात किती सेल करायचं आहे. इट इज जस्ट एक अंदाज आपण बांधतो आहे. ओके, बजेट म्हणजेच एक प्रकारचं प्लॅनिंग असणार आहे, अंदाज असणार आहे कंट्रोलिंग पर्पजने. नेक्स्ट, सेकंड काय इंडिकेट होतं आहे? इट एक्सपेक्टेड द एक्सपेक्टेड युनिट सेलिंग प्राईस. एक्सपेक्टेड युनिट सेलिंग प्राईस हे देखील आपण ह्या बजेटमधून बघू शकतो. म्हणजे दोन गोष्टी, एक्सपेक्टेड, जस्ट अ मिनट, एस्टिमेटेड सेल, बघा काय काय लक्षात येणं आहे, आणि एक्सपेक्टेड युनिट सेलिंग प्राईस, या दोन गोष्टी. दिस डेटा आर ऑफन रिपोर्टेड बाय रिजन ऑर द सेल रिप्रेझेंटेटिव्ह. रिजन आम्ही ठिकाणानुसार किंवा यानुसार आम्ही डिसाईड करू शकतो. ओके, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह या बजेटचं ड्राफ्टिंग करत असतो. नेक्स्ट पुढे जाऊया, प्रोडक्शन बजेट. अ प्रोडक्शन बजेट इज नॉर्मली स्टेटेड इन द युनिट ऑफ आउटपुट. द प्रोडक्शन शुड बी केअरफुली कोऑर्डिनेटेड विथ सेल्स बजेट टू एन्श्युअर दॅट प्रोडक्शन अँड सेल्स आर केप्ट इन बॅलन्स. बघा, लक्षात ठेवा, ॲट द टाईम ऑफ प्रिपेरिंग द प्रोडक्शन बजेट यू मस्ट रिक्वायर टू कन्सिडर ऑर कोऑर्डिनेट विथ सेल्स बजेट ऑल्सो. तुमचं फ्युचरिस्टिक सेल किती असणार आहे, बजेटेड सेल किती आहे, त्यानुसार तुम्हाला प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी याच्यावरती देखील कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि प्रोडक्शन बजेट बनवायचं आहे. सो प्रोडक्शन बजेट इज
depend upon the sales budget. At the time of preparing production budget, you must require to coordinate with sales budget. You must require to consider the all factors related to the sales budget. सेल्स किती असणार आहे हे विचारात घेऊन तुम्हाला प्रोडक्शन बजेट डिझाईन करायचं आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट पुढच्या भागाकडे जाऊया आपण. परचेज बजेट. द प्रोडक्शन बजेट इज द स्टार्टिंग पॉईंट फॉर डिटरमाइनिंग द एस्टिमेटेड क्वांटिटी ऑफ डायरेक्ट मटेरियल टू बी परचेस. बघा, लिंक लागते. सेल्स बजेट आहे, सेल्स बजेट वरतून तुम्हाला प्रोडक्शन बजेट बनवणं इझी होणार आहे, आणि प्रोडक्शन बजेटबरोबर तुमचं परचेस बजेटचं कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. म्हणजे तीन बजेटचं एकमेकांसोबत कोऑर्डिनेशन आहे. तुमचा फ्युचरिस्टिक सेल किती असणार आहे त्यानुसार तुमचा प्रोडक्शन बजेट बनेल, आणि प्रोडक्शन बजेटच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला परचेस बजेट बनवावं लागणार आहे. सो ऑल दीज थ्री बजेट आर रिलेटेड विथ इच अदर अँड वी नीड टू कोऑर्डिनेट इन ऑल दीज थ्री बजेट्स. सो इम्पॉर्टंट कन्सिडरेशन काय काय बघा बजेटचे. फर्स्ट वन इज अ इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. वाईल प्रिपेरिंग परचेस बजेट यू मस्ट रिक्वायर टू थिंक अबाउट द इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी अँड री ऑर्डर पॉईंट विथ सेफ्टी स्टॉक टू कवर द फ्लक्च्युएशन इन डिमांड. ह्या दोन गोष्टी तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट, कॅपिटल एक्सपेंडिचर बजेट. बघा, द कॅपिटल एक्सपेंडिचर बजेट रिप्रेझेंट द प्लॅन आउटले ऑन फिक्स असेट लाईक ॲज लँड, बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी ड्युरिंग द बजेटेड पिरियड. काय करतो आपण? जस्ट प्लॅन आउटले करतो आहे. ओके, जस्ट प्लॅनिंग करतो आहे, ॲक्च्युअल परचेस करत नाही आहेत, लक्षात घ्या. रिलेटेड टू द फिक्स असेट, सो दॅट इज कॅपिटल एक्सपेंडिचर बजेट. नेक्स्ट, कॅश बजेट. कॅश बजेट रिप्रेझेंट द कॅश रिक्वायरमेंट ऑफ द बिझनेस ड्युरिंग द बजेट पिरियड. ओके, सो कॅश बजेट काय? कॅश रिक्वायरमेंट, वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुमची कॅशची रिक्वायरमेंट किती असणार आहे हे तुम्हाला कॅश बजेटमधनं लक्षात येईल. इट इज द प्लॅन ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट ऑफ कॅश बजेट फॉर द पिरियड. काय आहे? इट इज अ प्लॅन ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट. बजेटेड पिरियडचा तुमचा रिसिप्ट म्हणजे ऑल कॅश रिसिव्ड, इनवर्ड कॅश जी आहे आणि पेमेंट आउटवर्ड कॅश जे आहे, आउटफ्लो जो आहे कॅशचा, याचं बॅलन्सिंग, याचा विचार आम्ही कॅश बजेटमध्ये करणार आहोत फॉर द पर्पज ऑफ रिक्वायरमेंट ऑफ द कॅश इन बजेटेड पिरियड. ओके, नेक्स्ट, मास्टर बजेट. वेन ऑल द नेसेसरी फंक्शनल बजेट्स हॅव बीन प्रिपेअर्ड. बघा काय म्हणतो आहे आपण, नेसेसरी फंक्शनल बजेट जेव्हा आम्ही प्रिपेअर करतो देन द बजेट ऑफर विल बी प्रिपेअर्ड मास्टर बजेट. काय बनवतो? त्यानंतर आपण मास्टर बजेट बनवतो विच मे कन्सिस्ट ऑफ बजेटेड प्रॉफिट. व्हेरी इम्पॉर्टंट, याच्यावरती प्रश्न पडला जाऊ शकतो की बाबा मास्टर बजेटमध्ये काय काय येतं किंवा काय येत नाही. सो बजेटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बजेटेड बॅलन्स शीट, या सर्व फॅक्टरचा आम्ही मास्टर बजेटमध्ये विचार करतो. लक्षात घ्यायचं आहे काय काय म्हणतो आपण, बजेटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बजेटेड बॅलन्स शीट, याचा विचार मास्टर बजेटमध्ये होतो. आणि जेव्हा तुम्ही फंक्शनल बजेट बनवता त्या बेसवर मास्टर बजेट एकत्रित बनवत असतो. क्लिअर आहे? चला तर पुढे जाऊया. लाँग टर्म बजेट. द बजेट आर प्रिपेअर टू डेपिक्ट लाँग टर्म प्लॅनिंग ऑफ द बिझनेस. लाँग टर्म प्लॅनिंग दॅट मीन्स मोर दॅन वन इयर, टू, फाय, सिक्स, टेन इयर, जो दीर्घ कालावधीचं जे प्लॅनिंग आहे त्यासाठी आम्ही लाँग टर्म बजेट बनवतो. द पिरियड ऑफ लाँग टर्म बजेट वेरीज बिटवीन 3 to 10 years. किती असणार आहे? 3 to 10 years हा तुमचा कालावधी असू शकतो. अर्थात थोडक्यात सांगायचं झालं तर 1 वर्षापेक्षा जास्त आहे. नेक्स्ट, शॉर्ट टर्म बजेट. दिस बजेट आर जनरली फॉर 1 or 2 years अँड आर इन द फॉर्म ऑफ मॉनिटरी टर्म. फार तर फार खास करून 1 or 2 years असतो, 1 किंवा 2 वर्षाचा. द कन्झ्युमर्स गुड इंडस्ट्री लाईक ॲज शुगर, कॉटन, टेक्सटाईल यूज शॉर्ट टर्म बजेट. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे? नेक्स्ट, करंट बजेट. द पिरियड ऑफ करंट बजेट इज जनरली ऑफ मंथ ऑर वीक. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज
month and week for current budget. Current budget is it is related to the current period, that may be one month or one week like this. या पद्धतीने तुम्ही करंट बजेट बनवता. बघा त्याची डेफिनेशन काय केलेली आहे. करंट बजेट इज अ बजेट विच इज क्रिएटेड विच इज इस्टॅब्लिश फॉर यूज ऑफ शॉर्ट पिरियड टाईम अँड रिलेटेड टू द करंट कंडिशन. काय बघा, शॉर्ट टाईम टाईम असणार आहे आणि करंट कंडिशनच्या रिलेटेड असणार आहे. क्लिअर आहे. चला नेक्स्ट, झिरो बेस बजेट, यालाच ZBB असं देखील म्हटलं जातं. सो झिरो बेस्ड बजेट इज इमर्जिंग फॉर्म ऑफ बजेटिंग विच अराइज द ओवरकम ऑफ लिमिटेशन ऑफ इन्क्रिमेंटल ऑर ट्रॅडिशनल बजेट. जे ट्रेडिशनल बजेट आहे आणि यांचे जे काही बॅरियर्स आहे, अडथळे आहे किंवा ड्रॉबॅक्स आहे, याच्यावरती ओव्हरकम करण्यासाठी, त्याच्यावर मात करण्यासाठी, म्हणजे जे तुमचे ट्रॅडिशनल बजेट आहे, इन्क्रिमेंटल बजेट आहे, याच्यावरती ओव्हरकम करण्यासाठी झिरो बजेट हे काय केलेलं आहे, इंट्रोड्यूस केलेलं आहे, लक्षात घ्या. सो असा प्रश्न विचारला जाऊ शकतं, टू ओव्हरकम द इन्क्रिमेंटल ऑर ट्रॅडिशनल बजेट डॅश डॅश बजेटेज सिस्टीम इज यूज्ड. सो दॅट इज झिरो बेस्ड बजेट. झिरो बेस्ड बजेट इज अन ॲक्टिव्हिटी बेस्ड बजेटिंग सिस्टीम वेअर बजेट्स आर प्रिपेअर्ड फॉर ईच ॲक्टिव्हिटी रॅदर दॅन फंक्शनल डिपार्टमेंट. बघा काय म्हटलेलं आहे, बजेट आर प्रिपेअर फॉर ईच ॲक्टिव्हिटी, प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी, कशाच्या, फंक्शनल डिपार्टमेंटऐवजी. हे लक्षात ठेवायचं आहे, ईच ॲक्टिव्हिटीसाठी डिपार्टमेंटचा आम्ही विचार करत नाही. ZBB इज सुटेबल फॉर बोथ कॉर्पोरेट अँड नॉन कॉर्पोरेट एंटिटीज. हे देखील इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. बघा लक्षात घ्या, ही स्लाईड फार महत्त्वाची आहे. स्क्रीनशॉट घ्या, याच्यावरती चांगलं थिंक करा, आणि काही डाऊट्स असतात येत असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बोलत चला, मी त्याच्यावर नक्की तुम्हाला रिप्लाय देईल. चला तर पुढे जाऊया. या आपण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या ठिकाणी घेतलेले आहेत बघा, रिलेटेड टू द बजेटरी कंट्रोल. द फर्स्ट क्वेश्चन इज दॅट रिसर्च अँड डेव्हलपमेंट बजेट अँड कॅपिटल बजेट आर एक्झाम्पल ऑफ. रिसर्च अँड डेव्हलपमेंट, बघा दोन बजेट आपण म्हणतोय, रिसर्च अँड डेव्हलपमेंट बजेट आणि कॅपिटल बजेट आर एक्झाम्पल ऑफ. कसले एक्झाम्पल आहे? सो बोथ आर एक्झाम्पल ऑफ लाँग टर्म बजेट. लक्षात ठेवा, रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड कॅपिटल बजेट बोथ आर लाँग टर्म बजेट. ओके, कॅपिटल बजेट रिलेटेड टू द ॲसेट्स आपण म्हटलं होतं, आणि जेव्हा ॲसेटचा विचार करतो अर्थात इट इज रिलेटेड टू द लाँग टर्म. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, ओके, दॅट इज बजेटिंग प्रोसेस विच डिमांड्स ईच मॅनेजर टू जस्टिफाय हिज एंटायर बजेट इन डिटेल फॉर्म बिगिनिंग ऑफ. बघा काय म्हणतोय, बिगिनिंगपासून आम्ही विचार करतो ते कोणतं बजेट, दॅट इज झिरो बेस बजेट. क्लिअर आहे. डिअर स्टुडंट्स, तुम्हाला क्वेश्चनचं अंडरस्टँडिंग झाल्याशिवाय तुम्ही प्रॉपर ॲन्सर चॉईस करू शकत नाही. सो प्लीज व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करत चला आणि क्वेश्चन अंडरस्टँड करत चला. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3, व्हाईल प्रिपेरिंग डायरेक्ट मटेरियल बजेट द प्राईस अँड क्वांटिटी ऑफ रॉ मटेरियल्स आर अकाउंटेड. व्हेरी इम्पॉर्टंट. काय बनवतोय, कसलं बोलतोय आपण, डायरेक्ट मटेरियल बजेट. अँड व्हाईल प्रिपेरिंग द डायरेक्ट मटेरियल बजेट वी कन्सिडर द प्राइसेस अँड क्वांटिटी ऑफ रॉ मटेरियल. यस, इट इज ॲब्सोल्युटली करेक्ट. सो ॲन्सर इज अ ट्रू. आम्ही जेव्हा डायरेक्ट मटेरियल बजेट बनवतो तेव्हा प्राईस आणि क्वांटिटी रॉ मटेरियलच्या याचा विचार करत असतो. सो यस, ॲब्सोल्युटली करेक्ट. नेक्स्ट, डॅश डॅश बजेट कंटेन टोटल प्लॅन्स ड्युरिंग द पिरियड अँड टोटल इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द सेल्स प्रॉफिट कॉस्ट अँड प्रोडक्शन, दॅट इज मास्टर बजेट. आपण या अगोदरच म्हटलेलं आहे की बघा, जेव्हा आम्ही बजेट प्रिपेअर करतो आणि या बजेटमध्ये सर्व विचार करतो, ऑल थिंग्ज आर कन्सिडर लाईक अ सेल्स प्रॉफिट कॉस्ट प्रोडक्शन, सर्वांचा विचार केला जातो, त्या बजेटला काय म्हणतो आम्ही, मास्टर बजेट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश बजेट मेड चेंज ॲज पर द लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी अटेंड. कोणतं बजेट आहे की ज्यामध्ये आम्ही लेवल ऑफ ॲक्टिव्हिटीनुसार बदल करू शकतो. सो बदल करू शकतो म्हणजे फ्लेक्झिबल बजेट, कारण आम्ही
फिक्स बजेटमध्ये बदल करू शकत नाही, लक्षात ठेवा. सो फ्लेक्झिबल बजेट. ऑन द बेसिस ऑफ फ्लेक्झिबल बजेट इट इज क्लासिफाईड इन टू टू कॅटेगरीज सच ॲज फिक्स बजेट अँड डॅश डॅश बजेट. सो बघा, फ्लेक्झिबल बजेट आपण या अगोदर बघितलं होतं. फ्लेक्झिबल बजेटमध्ये तिघही गोष्टी येणार आहे. काय काय? व्हेरिएबल, फिक्स आणि सेमी व्हेरिएबल. ओके, फिक्स, व्हेरिएबल आणि सेमी व्हेरिएबल या सर्वांचा विचार होणार आहे. आता सेमी व्हेरिएबल काय? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ फिक्स अँड व्हेरिएबल कॉस्ट. सो दॅट्स वाय टू क्लासिफिकेशन आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर फ्लेक्झिबल बजेट, दॅट इज फिक्स बजेट अँड व्हेरिएबल बजेट. क्लिअर आहे? चलो पुढे जाऊया. व्हेरिएबल बजेट इज ऑल्सो नोन ॲज डॅश डॅश बजेट. सो व्हेरिएबल बजेट ऑल्सो नोन ॲज फ्लेक्झिबल बजेट. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश बजेट इज बजेट विच इज डिझाईन टू रिमेन अनचेंज इन रिस्पेक्ट ऑफ व्हॉल्यूम ऑफ आउटपुट ऑर ॲक्टिव्हिटी. असं कोणतं बजेट आहे की जे अनचेंज आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही? कशानुसार? आउटपुट आणि ॲक्टिव्हिटीनुसार. अर्थात दॅट इज फिक्स बजेट. इट रिमेन फिक्स, रिमेन अनचेंज. अनचेंज म्हणजेच फिक्स, म्हणजेच रिजिड असं देखील म्हटलं जातं. पुढे जाऊया. अ बजेट इज अ टूल विच हेल्प द मॅनेजमेंट इज इन प्लॅनिंग अँड कंट्रोल, दॅट इज ऑल बिझनेस ॲक्टिव्हिटी. बघा काय म्हटलेलं, बजेट एक टूल आहे, साधन आहे. कसलं? मॅनेजमेंटचं एक साधन आहे. कशासाठी? तर प्लॅनिंग अँड कंट्रोल ऑफ ऑल बिझनेस ॲक्टिव्हिटी. सर्व प्रकारच्या बिझनेसच्या ॲक्टिव्हिटीजचं प्लॅनिंग आणि कंट्रोलिंग करण्यासाठी बजेट हे एक साधन आहे, एक टूल आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बजेटरी कंट्रोल फॅसिलिटेट्स इझी इंट्रोडक्शन ऑफ द डॅश डॅश, दॅट इज स्टँडर्ड कॉस्टिंग. आपण एकदम फर्स्ट स्लाईडमध्ये याचा विचार केला होता की बजेटमध्ये आम्ही दोन गोष्टी विचारात घेतो. बजेटरी कंट्रोलमध्ये स्टँडर्ड कॉस्टिंगचा देखील आम्ही काय करतो? विचार करतो, कंट्रोलिंगचा विचार करतो. क्लिअर आहे? पुढे जाऊया. अन एक्झाम्पल ऑफ लाँग पिरियड बजेट इज, आत्ताच आपण बघितलं होतं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट बजेट आणि कॅपिटल बजेट हे दोन लाँग टर्म बजेटचे एक्झाम्पल आहेत. सो आन्सर इज रिसर्च अँड डेव्हलपमेंट बजेट. सेल्स बजेट शोज द सेल्स डिटेल ॲज, सेल्स बजेटमध्ये सेल्स डिटेल कशी असू शकतात? मंथवाईज, प्रोडक्टवाईज, एरियावाईज ऑर ऑल ऑफ द अबव. सो ॲन्सर इज ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट क्वेश्चन, मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड बजेट इज अ टाईप ऑफ डॅश डॅश. सो मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड बजेट इज टाईप ऑफ कॉस्ट बजेट. लक्षात ठेवायचं, इट इज अ टाईप ऑफ कॉस्ट बजेट. नेक्स्ट, द स्केअर फॅक्टर इज ऑल्सो नोन ॲज, स्केअर फॅक्टर इज ऑल्सो नोन ॲज की फॅक्टर. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. स्केअर फॅक्टर इज ऑल्सो नोन ॲज की फॅक्टर. नेक्स्ट, डॅश डॅश प्रोव्हाइड द एस्टिमेट ऑफ कॅपिटल अमाऊंट दॅट मे बी रिक्वायर फॉर बाईंग. बाईंग शब्द फार महत्त्वाचा. बाईंग फिक्स असेट नीडेड फॉर मीटिंग द रिक्वायरमेंट ऑफ प्रोडक्शन. बघा, आम्हाला फिक्स असेट परचेस करायचं. इथे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता कॅपिटल एक्सपेंडिचर बजेटमध्ये आणि कॅश बजेटमध्ये. आम्ही म्हणतो बाईंग फॉर प्रोडक्शन, फिक्स कॉस्ट बाईंग फॉर प्रोडक्शन इन फ्युचरिस्ट, आणि त्याचं आम्ही प्लॅनिंग करतो आहे. अर्थात आम्ही कॅश इनफ्लो आणि आउटफ्लो याचं प्लॅनिंग करणार आहोत. सो दॅट इज कॅश कॅश बजेट. लक्षात ठेवायचं आहे, इट इज अ कॅश बजेट, कॅश रिलेटेड. मग यामध्ये आम्ही कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर दोघांचा विचार करत असतो. कॅपिटल रिसिप्ट आणि रेव्हेन्यू रिसिप्ट दोघांचा विचार करत असतो. नेक्स्ट, ऑन द बेसिस ऑफ डॅश डॅश बजेट, ऑन द बेसिस ऑफ डॅश डॅश बजेट इज क्लासिफाईड इन टू लाँग टर्म बजेट, शॉर्ट टर्म बजेट अँड करंट बजेट. काय आहे आन्सर? ऑन द बेसिस ऑफ टाईम फॅक्टर. क्लिअर आहे? टाईम. नेक्स्ट, व्हेरिएबल बजेट इज ऑल्सो नोन ॲज डॅश डॅश बजेट. या अगोदर आपण प्रश्न बघितला होता. सो व्हॉट इज आन्सर ऑफ व्हेरिएबल बजेट इज ऑल्सो नोन ॲज? येस, फ्लेक्झिबल बजेट. लक्षात ठेवा,
It is also known as flexible budget. While preparing flexible budget, direct material, direct labor, and direct expenses all are represented under the head of represent lakshat theva represent kiwa place manu shakta yes place under the head of variable cost is it true or false yes it's a true lakshat theva direct material labor and expenses sarva cha sarva variable cost of fact it's a true variable cost manu shakta tumhi प्रोडक्टिव कॉस्ट म्हणू शकता किंवा प्राईम कॉस्ट म्हणू शकता हे तिघंही पार्ट ऑफ व्हेरिएबल कॉस्ट म्हणजेच हे काय दॅट इज पार्ट ऑफ फ्लेक्झिबल बजेट क्लिअर आहे पुढे जाऊया द कॉस्ट ऑफ मटेरियल 50% ऑफ कपॅसिटी इज 8,000 अँड द बजेट इज प्रिपेअर 60% 90% अँड 100% नॉर्मल कपॅसिटी The cost of material 60 and 90% capacity is. बघा काय म्हटलेलं आहे व्यवस्थित लक्षात घ्या कॉस्ट ऑफ मटेरियल कपॅसिटी गिवन कपॅसिटी किती ॲक्च्युअल कपॅसिटी गिवन काय आहे 50% कपॅसिटी आणि 50% कपॅसिटीला तुम्हाला कॉस्ट येते 8,000 सो बघा काय म्हटलेलं आहे मग तुम्हाला आपल्याला करायचं काय की नॉर्मल कपॅसिटी द कॉस्ट ऑफ मटेरियल अंडर 60% कपॅसिटी आहे अँड 90% कपॅसिटी किती असणार आहे सो बघा एकदम इझी वे आहे कॅल्क्युलेशनचा 8,000 आपल्याला गिवन आहे ओके 8,000 डिवाइड बाय किती पर्सेंट कॅपॅसिटी 8,000 देत आहे सो दॅट इज गिवन फॉर 50% ओके इन टू आपल्याला पाहिजे किती फर्स्ट आम्हाला पाहिजे 60% कॅपॅसिटीसाठी सो या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन घेऊ शकता क्लिअर आहे 8,000 बघा समीकरण कसं तयार होतं आहे ओके मी अगेन तुमच्यासाठी इथे मांडतो आहे बघा फॉर 50% कॅपॅसिटी द अमाऊंट इज 8,000 देअर फॉर 8,000 डिवाइड बाय 50 दॅट इज ॲक्च्युअल कपॅसिटी गिवन तुम्हाला कपॅसिटी किती गिवन आहे प्रोव्हाइडेड कपॅसिटी किती 50% ती खाली घ्यायची डिवाइड करायचं आहे इन टू रिक्वायर कपॅसिटी किती म्हणतो आहे आपण 60% इन टू 60 या पद्धतीने जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला ॲन्सर मिळेल 9,600 पहिल्या केसमध्ये ओके आता सेकंड आम्ही 90% कपॅसिटी म्हणतो आहे सो 90% कपॅसिटीमध्ये कसं होणार आहे बघा 8,000 डिवाइड बाय 50 इन टू 90 ओके या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला मिळेल 14,800 हे लक्षात ठेवा गिवन कपॅसिटी म्हणजे काय म्हणतो आहे आम्ही फॉर द पर्पज ऑफ दिस कपॅसिटी दिस अमाऊंट इज गिवन या कपॅसिटीसाठी ही अमाऊंट या पद्धतीने आणि रिक्वायर कपॅसिटी इथे घ्यायची तुम्हाला इथे काय घेणार आहात रिक्वायर कपॅसिटी इथे गिवन कपॅसिटी क्लिअर आहे चला तर पुढे जाऊया ओके नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया आपण Semi variable cost will not be zero even if production is nil. Yes, true, because semi variable cost madhe fixed cost and variable cost ya doghanchahi samavesh asto. Ani tumcha production zero jari asel tari dekhil fixed cost tumhala borne karave lagnar aahe fixed cost tumhala lagnar aahe. So it never change, never zero. Variable cost tumche tyacha portion baga semi variable madhe dogha yenar aahe. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ फिक्स कॉस्ट अँड व्हेरिएबल कॉस्ट व्हेरिएबल कॉस्ट तुमचं प्रोडक्शन झिरो आहे व्हेरिएबल कॉस्ट झिरो होऊन जाईल मात्र फिक्स कॉस्ट तुमची झिरो होणार नाही आणि त्यामुळे सेमी व्हेरिएबल कॉस्ट ही केव्हाही झिरो होणार नाही लक्षात घ्या पुढे जाऊया इफ व्हेरिएबल अँड फिक्स कॉस्ट ॲट 60% कपॅसिटी बघा गिवन कपॅसिटी अगोदर बघा चला ॲट 60% कपॅसिटी are 12,000 and 9,000 respectively total cost at 80% capacity will be baga lakshat gya kay mahatvacha rule ya tikani kay mhantoy apan firstly mhantoy variable cost ata variable cost kiti anukram ahe baga variable cost agodar mhantay variable cost and fixed cost it means 12,000 is your variable cost so 12,000 is your variable cost
अँड 9000 इज युअर फिक्स कॉस्ट. सो फर्स्टली आपण व्हेरिएबल कॉस्ट बरोबर बद्दल बोलून घेऊ आणि त्यानंतर पुढे जाऊया. हे ओळखत चला गड तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. काय म्हटलेलं आहे रेस्पेक्टिवली बघा, व्हेरिएबल कॉस्ट अँड फिक्स कॉस्ट. इट मीन्स 12,000 इज युअर व्हेरिएबल कॉस्ट अँड 9,000 इज युअर फिक्स कॉस्ट. ओके, सो फर्स्टली आपण व्हेरिएबल कॉस्टचं कॅल्क्युलेशन करूया. व्हेरिएबल कॉस्टचा रूल काय आहे? इट कॅन बी चेंज विथ चेंज इन लेवल ऑफ ॲक्टिव्हिटीज. ॲक्टिव्हिटीनुसार त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. सो बघा काय म्हटलेलं आहे. सो व्हेरिएबल कॉस्ट इज 12,000. काय 12,000 ॲट द लेवल ऑफ 60% कॅपॅसिटी. आत्ताच आपण बघितलं 60% कॅपॅसिटीसाठी 12,000 आहे. देन व्हॉट इज द अमाऊंट ऑफ 80% कपॅसिटी? हे आपल्याला फर्स्टली कॅल्क्युलेट करायची. आपण कॅल्क्युलेट करूया, बघूया कसं ॲन्सर येत आहे. ओके, सो झिरो गेला, आपण कलर चेंज करूया जरा व्यवस्थित दिसेल. ओके, झिरो गेला आहे, झिरो गेला आहे. 6 × 6 = 12 आणि 8 × 16. सो जस्ट अ मिनिट, 16,000 द अमाऊंट इज 16,000. लक्षात घ्या काय केलं आपण कॅल्क्युलेशन. बघा झिरो गेला आहे, झिरो गेला आहे. 6 × 12 म्हणजे 200 राहिले. 200 × 80 याचा गुणाकार करा, तुम्हाला मिळेल 16,000. क्लिअर आहे? आता ही मिळाली आपल्याला व्हेरिएबल कॉस्ट. ही काय मिळाली आपल्याला? व्हेरिएबल कॉस्ट मिळालेली आहे 16,000. आता जाऊया आपण फिक्स कॉस्टकडे. ओके, फिक्स कॉस्ट काय म्हटलं? अँड फिक्स कॉस्ट इट मीन्स 9,000 इज युअर फिक्स कॉस्ट. सो आत्ताच आपण व्हेरिएबल कॉस्ट काढली होती. व्हेरिएबल कॉस्ट इज किती? 16,000 प्लस फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट यामध्ये प्लस होणार आहे 9,000. याच्यामध्ये कॅपॅसिटी बदलली तरी देखील बदल होणार नाही, लक्षात ठेवा. फिक्स कॉस्ट इज रिमेन अनचेंज, इट इज ऑलवेज फिक्स. यामध्ये कधीही बदल होणार नाही आणि म्हणून ॲन्सर येईल तुमचं 25. टोटल करा, 16,000 प्लस 9,000 दॅट इज 25,000. क्लिअर आहे? सो या पद्धतीने कॅल्क्युलेशन तुम्ही घेऊ शकता. व्यवस्थित समजून घ्या, ओनली व्हेरिएबल कॉस्ट ही कॅपॅसिटीनुसार चेंज होणार आहे, बट फिक्स कॉस्ट इज ऑलवेज फिक्स. क्लिअर आहे? पुढे जाऊया. विच इज द मोस्ट लाईकली पर्पज ऑफ द बजेटिंग? बजेटिंगचा पर्पज काय? दॅट इज प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग ऑफ द ऑर्गनायझेशन इन्कम अँड एक्सपेंडिचर. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग बजेट वुड नॉट फॉर्म पार्ट ऑफ द मास्टर बजेट? मास्टर बजेटचा खालीलपैकी कुठला बजेट हा पार्ट नाही? ओके, बघा काय काय म्हणतो आहे आपण. कॅश बजेट, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस बजेट, सेल्स बजेट ऑर स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल पोझिशन बजेट. सो यामध्ये कोणता बजेट हा तुमच्या मास्टर बजेटचा पार्ट नाही? यस, सो आन्सर इज सेल्स बजेट. क्लिअर आहे? पुढे जाऊया आपण. व्हॉट इज मीन बाय इन्क्रिमेंटल बजेट? अ बजेट दॅट इज बेस्ड ऑन प्रिव्हियस इयर बजेट इज नोन ॲज इन्क्रिमेंटल बजेट. ठीक आहे? नेक्स्ट, प्रिव्हियस बजेटच्या बेसवर तुम्ही जे बजेट बनवता दॅट इज इन्क्रिमेंटल बजेट. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फंक्शनल बजेट? फंक्शनल बजेट नाही. कुठलं फंक्शनल बजेट नाही? दॅट इज कॅश बजेट. नेक्स्ट, परचेस बजेट इज प्रिपेअर्ड बाय डॅश डॅश मॅनेजमेंट मॅनेजर. अर्थात परचेस बजेट हे परचेस मॅनेजर बनवतो. थँक्यू स्टुडंट्स. ओके, सो चांगली तयारी करा, विचार करत चला. आणि हे सॅम्पल क्वेश्चन होते, या पद्धतीने तुम्ही देखील काही क्वेश्चन काढण्याचा प्रयत्न करा. थँक्यू, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.